नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार मी मस्त मेथीची भाजी. तर बघा, मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि छान असे सुरून घेतलेले आहे मस्त. आणि 2-3 पाण्याने धुवून मस्त हे स्वच्छ करून घेतलेले आहे, कारण त्याच्यात माती वगैरे असते, खडे असतात. तर आज मी मस्त सुक्की भाजी बनवणार आणि आज तव्यावर भाजी बनवणार मी. तर चला मग करूया सुरुवात. तर बघा, इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आज मी तव्यावर बनवणार आहे मस्त. आता तवा गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊ आपण. आणि तव्यावरची भाजी खूप छान लागते मस्त, कुठलीही भाजी बनवते मी. तर तेल छान गरम झालेलं आहे, आता आपण त्याच्यात लसूण टाकू. लसूण छान असं तळून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. जिरं, लसूण आणि जिरं जास्तच घालायचं आहे, कारण लसूण जिरामुळे भाजी छान लागते. आणि इथं बघा, मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. इथं एक मोठी मिरची घेतली होती मी, साधी मिरची फिकट आणि तिखट घेतलेली आहे. 2 मिरच्या घेतल्या होत्या, ह्या 3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, कारण भाजी मी तिखट बनवणार आहे. हे 2 ते 3 मिनटं छान मिरची सुद्धा तळून घ्यायची. त्यात थोडीशी लोंगी मिरची घातलेली आहे, ही लोंगी मिरची छान तळून घ्यायची. नंतर भाजी असं तिखट होईल, तिखटपणाने घेईपर्यंत छान अशी तळून घ्यायची. तर बघू शकता मी थोडासा कलर चेंज झालेला आहे. तर मिरची छान तळली गेलेली आहे, मस्त भाजली गेलेली आहे. आता आपण जी मेथीची भाजी घेतली होती ती टाकू. आता छान अशी मिक्स करून घ्यायची. मी भाजी सुक्की बनवणार आहे मस्त. तर आता चवीनुसार मीठ टाकू आपण. परत छान मिक्स करून घेऊ. आता याच्यावर झाकण ठेवू आपण 5 मिनिटं आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरती छान अशी शिजून घ्यायची मस्त. तर चला आता बघू आपण. तर छान मस्त शिजलेली भाजी आणि मी सुक्कीच बनवणार आहे, त्याच्यामुळे पाणी वगैरे काही ऍड केलेलं नाही भाजीत. तुम्ही पाणी वगैरे थोडं टाकू शकता, पण तयारची भाजी सुकी जर बनवली ना खूप छान लागते. तर बघा, छान झालेली भाजी. परत मी आता 2 मिनटं ठेवते, थोडीशी मला नॉर्मल कच्ची वाटते. परत 2 मिनटं अजून शिजून घेऊ आपण. तर चला बघू आता. तर छान झालेली भाजी बघा मस्त, त्याची भाजी सुकी भाजी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.